गुहेमध्ये अडकलेल्या दोन थायलंडच्या फुटबॉलपटूंची सुटका करण्यात आली. थाम लाँग गुहेत हे खेळाडू अडकले होते. गुहेमध्ये पाणी शिरल्यामुळे बचाव कार्यामध्ये मोठे अडथळे येत होते. यातून दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. मोठा थरार रंगला या सुटकेचा. 12 खेळाडू, एक प्रशिक्षक असे 13 जण इथं अडकले होते. माझे सहकारी अमित गडगे आपल्या संपर्कात आहेत. अमित, आंतरराष्ट्रीय पातळीवर ही बातमी मोठी झाली. हे फुटबॉलपटू थाम लाँगच्या गुहेमध्ये अडकून पडले होते. काय अपडेट्स आहेत? अजित, गेल्या 15 दिवसापासून ही मुलं थायलंडच्या या गुहेत अडकली होती. यातल्या दोन मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. चाइंग प्रांताचे मुख्य आरोग्य अधिकारी टासोथे बुनथॉंग यांनी ही माहिती जाहीर केली आहे. अजित, थायलंडमध्ये आत्ता पावसाळी हवामान सुरू झाले, त्यामुळे या गुहेत बचाव कार्य करण्यासाठी सगळ्यात मोठा अडथळा हा पावसाचा येत होता. पावसाचं पाणी गुहेत शिरल्यानं या मुलांना बाहेर काढण्यात मोठे अडथळे येत होते. यासाठी थायलंडच्या नेव्हीला बोलवण्यात आलं होतं. बचाव पथकाचे सील कमांडो आहेत हे या सुटकेसाठी प्रयत्न करत होते. सगळ्यात मोठा अडथळा पाण्याचा होता. या मुलांना पोहता येत नव्हतं, त्यामुळे त्यांना गुहेबाहेर काढणं हे खूप कठीण काम होतं. पाऊस सुरू झाल्यानंतर या मुलांना कसं बाहेर काढायचं? जर आत्ता काढण्यात आलं नसतं तर यांना 4 महिने जवळजवळ या गुहेतच ठेवावं लागलं असतं. त्यामुळे थाई कमांडोंनी मोठी घाई करत या बचाव कार्याला सुरुवात केली आणि यातील दोन मुलांना बाहेर सुखरूप काढलेलं आहे. आता आणखी प्रशिक्षक आणि 10 मुलं अजून गुहेत आहेत. लवकरात लवकर त्यांना बाहेर काढतील अशी अपेक्षा आहे. अमित, आपण प्रार्थना करूयात या चिमुकल्यांसाठी की या फुटबॉल संघातली उरलेली मंडळी आणि त्यांचे प्रशिक्षक देखील सुखरूप बाहेर यावेत.